फीचर पासून कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीचे काही कॉन्सेप्ट होते, नर्व्ह सेल्स कुठल्या आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे कोऑर्डिनेशन सिस्टम्स असतात ह्युमन बीइंगमध्ये किंवा इतर ऑर्गॅनिझममध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कोऑर्डिनेशन सिस्टम्स असतात अँड हाऊ दे कंट्रोल द डिफरंट ऍक्टिव्हिटीज, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज ऑर सम मुवमेंट, फिजिकल ऍक्टिव्हिटीज दॅट वी हॅव डिस्कस. ऑल्सो डिफरंट काइंड्स ऑफ द टिश्यू अँड सेल्स विच आर इन्वॉल्व्ड इन द नर्वस कोऑर्डिनेशन. What are the different issues which are encompasses the nervous system that we have also discussed in detail, as well as we have discussed what is the mechanism, how the message is transmitted from one cell to the other cell, as well as from one end of the cell to the other end of the cell, which are present in the nervous system. Also, we have started in thinking of brain and completed different parts of the brain. स्पेशली फोर ब्रेन वी हॅव लिमिटेड. आता आपण जे बघितलेलं आहे फोर ब्रेन पर्यंत, म्हणजे पुढचा जो ब्रेनचा पार्ट आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. याचा सगळ्याचा संदर्भ मागच्या लेक्चरमध्ये किंवा त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण एक फ्लो चार्ट दिलेला, ब्रेनचे कुठले कुठले पार्ट असतात त्याच्यामध्ये लक्षात येईल. आता आपण त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. फोर ब्रेनचा जो पार्ट आहे त्या फोर ब्रेनच्या पार्टमध्ये वेगवेगळे पार्ट आपण बघितलेले होते. त्याच्यामध्ये सेरेब्रम असेल किंवा ऑलफॅक्टरी लोब्स असतील, मग डायन्सेफलम असेल, डायन्सेफलमचे वेगवेगळे पार्ट्स कुठले आहेत, त्याचे फंक्शन्स काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट प्रेझेंट इन द ब्रेन, ब्रेनमध्ये आपण दुसरा महत्वाचा पार्ट बघणार आहोत ब्रेनचा, आणि दॅट इज अ मिड ब्रेन. मिड ब्रेन, मिड ब्रेन इज मिडल वन. नेम इटसेल्फ इंडिकेट्स मिडल पार्ट ऑफ द ब्रेन इज द मिड ब्रेन. पण हा मिडल मध्ये प्रेझेंट असतो का, मध्ये प्रेझेंट असतो का, तर नाही. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक आपल्याला लक्षात आलेले आहे. कारण त्याचं असं की पहिले जे सुरुवातीचे पार्ट आहेत त्यांचं काम वेगळं, ते पूर्णपणे वेगळे होतात. आणि दोज आर कनेक्टेड विथ इच अदर, डायरेक्टली इंटरमिंगल्ड विथ इच अदर, अँड देअरफोर दोज आर ग्रुप्ड इन टू द फोर ब्रेन. बट दिस पार्ट ऑफ द मिड ब्रेन इज सेपरेटेड, समवॉट सेपरेटेड, and it is connected to the first or last parts through the some kind of a nerve. kahi nerves cha marfat tala connect kelela asto, mhanun tala apan ha separate part ahe asa mhanu. midbrain jar baghitla, it is present, kuta present asto, at the lower side, or we can say present ventral to the forebrain. वेंट्रल म्हणजे खालचा पार्ट, फोर ब्रेनच्या खालच्या बाजूला, किंवा स्पेशली फोर ब्रेन मध्ये कुठला पार्ट असेल, डायन्सेफलम. कुठला पार्ट आहे, डायन्सेफलम. डायन्सेफलमच्या खालच्या बाजूला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, मिड ब्रेन असं म्हणतो. आता ह्या मिड ब्रेन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळते. मिड ब्रेन हॅज अ स्मॉल कॅव्हिटी, छोटीशी कॅव्हिटी आहे, याच्यामध्ये काही जास्त कॅव्हिटी नाही आहे, त्याच्यामध्ये छोटीशी कॅव्हिटी आहे, दॅट इज कॉल्ड एज अ सेरेब्रल ऍक्वेडक्ट. सेरेब्रल ऍक्वेडक्ट, फक्त डक्ट इथं प्रेझेंट आहे म्हणून त्याला सेरेब्रल ऍक्वेडक्ट असं म्हणतात. दिस ऍक्वेडक्ट कनेक्ट्स द डिफरंट काइंड्स ऑफ द वेंट्रिकल्स प्रेझेंट इन द फोर ब्रेन अँड द वेंट्रिकल्स ऑफ द हाइंड ब्रेन. फोर ब्रेनचे आणि हँड ब्रेनचे जे वेंट्रिकल आहेत त्या दोघांना कनेक्ट करणारा जो दरवाजा असतो त्याला आपण काय म्हणतो, सेरेब्रल ऍक्वेडक्ट असं म्हणतो. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस केले की सेरेब्रल ऍक्वेडक्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे डक्ट्स आहेत किंवा आतमधले जे स्पेसेस आहेत विच आर फिल्ड विथ सेरेब्रो स्पायनल फ्ल्युइड. सेरेब्रो स्पायनल फ्ल्युइडनं फिल केलेले काही स्पेसेस आहेत, त्यांना वेगवेगळी नावं होती. जर आपण सेरेब्रम मधलं जर बघितलं, सेरेब्रम मध्ये काय असतात, लॅटरल वेंट्रिकल्स असतात. त्याच्यानंतर डायन्सेफलम मध्ये थर्ड वेंट्रिकल असतात. लॅटरल दोन असतात म्हणून फर्स्ट आणि सेकंड लॅटरल वेंट्रिकल मध्ये येतं, थर्ड वेंट्रिकल कुठं असतं, डायन्सेफलम मध्ये असतं. ठीक आहे, आता फोर्थ वेंट्रिकल कुठं असतं, तर लास्ट किंवा हाइंड ब्रेन मध्ये आहे. मग ह्या दोघांना थर्ड आणि फोर्थ वेंट्रिकलला अटॅच करणारा जो पार्ट आहे किंवा जॉईन करणारा जो डक्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, सेरेब्रल ऍक्वेडक्ट असं म्हटलं जातं. जर आपण हा मिड ब्रेन जर बघितला, हा कुठं प्रेझेंट असतो जर आपण बघितलं, तर एक साधं सिम्पल स्ट्रक्चर काढतो मी, पण काही डिटेलमध्ये स्ट्रक्चर काढत नाही.
मग माहित आहे की असा अशा प्रकारचा ब्रेन आपण बघितलेला. मी आता बाकीचे काय सगळे पार्ट काढत नाही, पण हा फोर ब्रेनचा पार्ट होता सुरुवातीला. त्याच्यानंतर हा हिंड ब्रेनचा पार्ट असलेला बघायला मिळतो, आणि त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला मिड ब्रेनचा पार्ट छोटासा असलेला बघायला मिळतो, आणि इथं डायन सेफॅलॉन इथं जर बघितलं डायन सेफॅलॉन अँड दिस इज द पार्ट ऑफ द मिड ब्रेन. आता हा असा दिसतो का? तर नाही, वेगळ्या पद्धतीने दिसतो, फक्त डिफरंट लोकेशन रिप्रेझेंट करतो. आता आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट रिप्रेझेंट करूया. मिड ब्रेन, मिड ब्रेनच्या खालच्या बाजूला आपल्याला वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स असलेले बघायला मिळतील. वेगळ्या इथून एवढा जर पार्ट बघितला आपण, तर हा आपल्याला पॉन्स मोरुली असलेला बघतो. पॉन्स मोरुली कोरली, आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे त्याला थोडासा गोल्ड आणि कोनिकल असतो, म्हणून आपण त्याला दुसरं स्ट्रक्चर म्हणणार आहोत. दॅट इज अ मेड्युला. आणि हा मागच्या बाजूचा जो पार्ट आहे दॅट इज अ सेरेबेलम. सेरेबेलम, ओके. आता लक्षात आलं मिड ब्रेन नेमका कुठं असतो ते लक्षात आलं. मिड ब्रेन जो आहे तो कुणाच्या खालच्या बाजूला आहे, कुठल्या पार्टच्या खालच्या बाजूला आहे, तर फोर ब्रेनचा जो डायसेफलमचा पार्ट आहे किंवा हायपोथॅलमसचा पार्ट आहे त्याच्या खालच्या बाजूला इंटरमिंगल झालेला असतो. आता ह्या मिड ब्रेन जो आहे सेरेब्रल हेमिस्फिअरच्या किंवा डायसेफलमच्या खालच्या बाजूला आतमध्ये दिसत नाही, बाहेरून दिसत नाही, त्याला कट करावा लागतो. कट केल्यानंतरच आपल्याला दिसतो. बाहेरून सगळे जे पार्ट आहेत आपले इंटरनल पार्ट आहेत ते सगळे सेरेब्रल हेमिस्फिअरनं काय केले असतात, झाकलेले बघायला मिळतात किंवा ओव्हरलॅप केलेले बघायला, कव्हर केलेले बघायला मिळतात. मिड ब्रेन इज कंपोज्ड ऑफ द टू डिफरंट रिजन्स. दोन वेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टंट रिजन आपल्याला त्या मिड ब्रेन मध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. पहिला पार्ट आपल्याला लक्षात सांगता येईल, दॅट इज अ कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. क्वाड्रिजेमिना पहिला कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना इज फॉर्म्ड ऑफ फोर डिफरंट काइंड्स ऑफ द सेल मासेस. बघा आता मी इथं रिप्रेझेंट करतो आणि मग पुन्हा वरून दाखवतो, म्हणजे इथं एक मास आहे आणि इथं एक मास आहे, विच इज प्रेझेंट ऍट द अप्पर साईड ऑर ऍट द फ्लोअर ऑफ द मिड ब्रेन. फ्लोअर ऑफ द मिड ब्रेन जस्ट एक्झॅक्टली व्हेंट्रल टू द डायसेफलम देर आर फोर मासेस. दोन इकडच्या बाजूला असतील, दोन तिकडच्या बाजूला असतील, किंवा दोन वरती असतील, दोन खाली असतील. जर आपण याला जर व्हिज्युअलाइज केलं तर दोन वरच्या बाजूला आहेत आणि दोन खालच्या बाजूला आहेत. मी वेगळा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करतो. चार आहे म्हणून क्वाड्री जेमिना, चार आहे म्हणून काय क्वाड्री जेमिना, कॉर्पोरा क्वाड्री जेमिना, ठीक आहे. आता ज्या आपण दोन भागामध्ये त्यांना डिवाइड करणार, बिकॉज दे हॅव अ डिफरंट काइंड ऑफ फंक्शन, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन आहेत. वरच्यांना वरचे जे क्वाड्री जेमिना आहेत, वरचे जे दोन मासेस आहेत, या हे जे मासेस आहेत यांना काय म्हणायचं, दीज मासेस आर कॉल्ड ऍज अ कॉलिक्युली. काय म्हणायचं, दीज मासेस, फोर मासेस आर देअर, फोर मासेस ऑफ अ नर्वस टिश्यू विच आर सिच्युएटेड ऍट द अप्पर साईड ऑफ द ऑर ऍट द फ्लोअर ऑफ द मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या फ्लोअरला, म्हणजे हा मिड ब्रेन जर असेल तर वरच्या बाजूला काय, म्हणजे बघा डोळा जर बाजूला काढला तर डोळ्याचे जे काळे भाग असतात ते वर दिसतात, बरोबर ना, असंच की पुढच्या बाजूला काय काळा भाग जो आहे तो पुढच्या बाजूला, तसं हे जे चार मासेस आहेत ते वरच्या बाजूला दिसतात, बरोबर. म्हणून आपण काय म्हणतो, दीज आर सिच्युएटेड डॉर्सली ऑर ऍट द फ्लोअर ऑफ द मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या फ्लोअर हे चार मासेस आहेत, या चार मास मधले जे दोन मास आहेत ते वरच्या बाजूला असतात आणि दोन असतात ते खालच्या बाजूला असतात. म्हणून वरचे जे आहे अप्पर मासेस आर कॉल्ड सुपेरियर कॉलिक्युली. काय म्हणायचं, सुपेरियर, बघा सुपेरियर कॉलिक्युली. आणि खालचे जे दोन आहेत त्यांना काय म्हणायचं, इन्फेरियर
inferior. Superior का मतलब करना, दीज आर द अपर पार्ट और अपर कैनुपली. अपर कैनुपली आर पार्ट ऑफ द सुपेरियर कैनुपली. आणि लोअर जे आहे त्यांना काय म्हणायचं, लोअर जे आहे त्यांना काय म्हणायचं, इन्फेरियर कैनुपली. बघा हे जे दोन कैनुपली आहेत त्या दोन्ही कैनुपली वेगवेगळ्या प्रकारच्या फंक्शन साठी रिस्पॉन्सिबल असलेल्या बघायला मिळतात. पहिली जी कैनुपली आहे सुपेरियर कैनुपली, इट इज इन्वॉल्व्ड इन द व्हिज्युअल रिफ्लेक्सेस. व्हिज्युअल महत्वाचं आहे का? आता इथं दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे मी आता समजावून सांगणार आहे बाय प्रॅक्टिकल, ठीक आहे? आणि तुम्ही ते करता तुमच्या ह्या दोन्ही कॅनिपिली आता सुपेरियर आणि इन्फेरियर दोन आर हायली ऍक्टिव्ह तुमच्या हे आणि माझे लर्निंग मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट असं म्हणून का ते आपल्या लक्षात. दीज आर इन्वॉल्व्ड इन द व्हिज्युअल रिफ्लेक्सेस अँड द इन्फेरियर कॅनिपिली आर इन्वॉल्व्ड इन द ऑडिटरी ऑडिटरी रिफ्लेक्सेस. बघा कशा, दीज आर इन्वॉल्व्ड इन द व्हिज्युअल सेन्सेस, दीज आर इन्वॉल्व्ड इन द ऑडिटरी सेन्सेस एज वेल एज दे आर इन्वॉल्व्ड इन द गिविंग द मेसेज फॉर द मूवमेंट और टर्निंग ऑफ द हेड. आता तो तुम्ही कोणीतरी मला बोललो तर मी लगेच तुमच्याकडे बघतो, बरोबर? तुम्ही बोलला मला आवाज दिला की तुम्ही मी तुमच्याकडे बघतो. आपण आवाजाच्या दिशेने बघतो. आवाज डिटेक्ट केला कोण डिटेक्ट करणार? इन्फेरियर कॅनुपली ऑडिटरी. आणि त्या दिशेने आपली मान वळवण्याचं काम कोण करतं? तसा मेसेज कोण देतो? ऑडिटरी इन्फेरियर कॅनुपली. जर समजा काहीतरी झालं, रस्त्यात चाललंय आणि बाजूला ऍक्सिडेंट झाला, आपलं लक्ष नसतं तिकडं, पण कुठून तरी आपल्याला असं थोडस दिसतं आणि लगेच आपण ओळखून घेतो, किंवा काही अनोळखी माणसं असतात आणि कधी कधी वाटते की हे चेहरे ओळखीचे आहेत, असं जाता जाता रस्त्यानं जातात लगेच आपण ओळखून घेतो, बरोबर? कारण हे कशाला होतं तर सुपेरियर कॅनुपली दे आर रिस्पॉन्डिंग इन द मुवमेंट एज वेल एज द रिसिव्हिंग द मेसेज फ्रॉम द व्हिज्युअल एज वेल एज ऑडिटरी सिग्नल्स. मेसेज ऑडिटरी सिग्नल्स. आता बघा साधं, मी बोलतोय माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष आहे आणि त्या पद्धतीने मी बोलतो की तुम्ही मला मान हलवता, हे सुद्धा कोणामुळे होतं? इन्फेरियर कॅनुपली, बरोबर? तुम्ही मान हलवलेली मी बघतोय आणि त्या पद्धतीने मी रिस्पॉन्ड करतोय सुपेरियर कॅनुपली, बघतोय व्हिज्युअल ऑडिटरी पेक्षा व्हिज्युअली. सो व्हॉट एव्हर द मुवमेंट वी डू बेस्ड ऑन द व्हिज्युअल सिग्नल्स दॅट इज कंट्रोल्ड बाय द सुपेरियर कॅनुपली अँड व्हॉट एव्हर द मुवमेंट वी डू इन रिस्पॉन्स टू द ऑडिटरी सिग्नल दॅट इज डन बाय द इन्फेरियर कॅनुपली. त्या दोन कॅनुपली फार महत्वाचे आहेत लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला कॉर्पोरा कॉडिजेमिना आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स म्हणजे सिग्नल रिसिव्हिंग आणि मुवमेंट त्या दोघांमध्ये जे कंट्रोल आहे हे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? ह्या कॉर्पोरा कॉडिजेमिनानं केलेलं बघायला मिळतं. सो इट कंट्रोल्स द ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन द व्हिज्युअल अँड ऑडिटरी सिग्नल्स. काय म्हटलं मी? कंट्रोल्स द ऍक्टिव्हिटी ऑफ अ हेड, स्पेशली हेड, बाकीच्या सुद्धा. बघा कधी कधी आपण ह्या कॅनुपली पण फार उद्धट असतात, कधी कधी आपल्याला कोणीतरी हात मारत असताना आपण मुद्दा म्हणून आपल्याला माहित असतं आपल्यालाच हात मारलेली आहे पण आपण रिस्पॉन्स देत नाही, बरोबर? आपण रिस्पॉन्स अजिबातच करत नाही असं म्हणतो, जरा तर हात मारतो. पण कधी कधी कोणी हाक जरी नाही मारली तर असा भास होतो की आपल्याला हाक मारली काही म्हणून, हा म्हणून आपण रिस्पॉन्सही करतो. असं ते झालंय बऱ्याच वेळ होतं, तर यांच्यामध्ये कधी कधी असं होतं. दॅट इज अ व्हेरी रेअर, दोज आर द व्हेरी रेअर केसेस, बट इट हॅपन्स अँड दॅट ऑल काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज आर कंट्रोल्ड बाय द कॉर्पोरा कॉर्टेजियम. क्लिअर? सो दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द कॉर्पोरा कॉर्टेजियम. सो यू कॅन से दीज कॉर्पोरा कॉर्टेजियमिना इज अ रिले सेंटर फॉर द व्हिज्युअल अँड ऑडिटरी सिग्नल्स. म्हणजे एकमेकांबरोबर कॉर्डिनेशन करणं व्हिज्युअल आणि ऑडिटरी सिग्नल्स विथ द डिफरंट मुवमेंट्स ऑफ द हेड दॅट इज डन बाय द कॉर्पोरा कॉर्टेजियम. इट इज द फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द मिडब्रेन. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द मिडब्रेन इज क्रूरा सेरेब्री. सेरेब्री
क्रूरा सेल. दूसरा पार्ट, दूसरा महत्वाचार पार्ट है क्रूरा सेल. क्रूरा सेरेब्री आर प्रेजेंट एट द, मध्ये मध्ये मी फ्लोअर हा शब्द वापरला होता तर रूफ हा शब्द वापरायचा. वरच्या खाली फ्लोअर, खालच्या बाजूला आपल्याला काही वेगळ्या प्रकारचे नेटवर्क बघायला मिळते. मासेस ऑफ द नर्व्स, नर्व मासेस. ठीक आहे. क्रूरा सेरेब्री आर टू नर्व बंडल्स. कसले बंडल्स आहेत? नर्व बंडल्स आहेत. These are the nerve bundles which connect, or these can be called as the peduncles. These are the two peduncles. 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 देठ असल्यासारखे. ठीक आहे. त्याचा देठ असल्यासारखे जर आपण बघितलं खालच्या बाजूला, जर हा मेडिब्रेन असेल तर आपल्याला अशा प्रकारचे दोन थोडासा पाठ करतो असं दिसत, लगेच अशा वेगळ्या दिसत दिसतात असं नाही, एकदम मर्ज झालेल्या प्रकारे होतात. अँड दीज आर कनेक्टिंग विथ अ सेरेब्रल हेमिस्फिअर. सेरेब्रल हेमिस्फिअरला कनेक्शन करणं कोणाचं काम असतं? क्रूरा सेरेब्री. दे कम्युनिकेट कम्युनिकेट विथ विथ सेरेब्रम. सेरेब्रम ऑर यू कॅन से फोरब्रेन. फोरब्रेन बरोबर कम्युनिकेट करणं कोणाचं काम असतं? क्रूरा सेरेब्रीचं असलेलं बघायला मिळतं. दीज आर टू डिफरंट टाइप्स ऑफ द पेड्युकल्स. दोन पेड्युकल्स आहेत, नर्व मासेस आहेत. नर्व मासेस. ठीक आहे. नर्व बंडल्स आहेत. दीज आर द नर्व बंडल्स विच कनेक्ट्स द मिडब्रेन विथ अ फोरब्रेन. नर्व ह्या ज्या नर्व्स आहेत ह्या कोणाच्या मधलं कनेक्शन आहे? फॉर एक्झाम्पल आता हे अशा पद्धतीने जर म्हटलं तरी चालेल. थोडस बघा, इथं अशा पद्धतीने जर काढलं तरी चालेल खालच्या बाजूला. ठीक आहे. जर ओव्हरऑल जर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर काढायचं झालं तर आपल्याला काय लक्षात येईल की असा खाली दाखवण्यापेक्षा अशा पुढच्या बाजूला हे नर्व बंडल्स आपल्याला झालेला गेलेले बघायला मिळतात. आणि त्याच्यामुळे दे आर डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ अ फोरब्रेन. फोरब्रेन बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द रिले सेंटर्स, ऑर व्हॉट वी कॅन से दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कम्युनिकेट और कोऑर्डिनेशन बिटवीन द फोर ब्रेन एंड द मिड ब्रेन. फोर ब्रेन आणि मिड ब्रेन चं कम्युनिकेशन करणं किंवा कोऑर्डिनेशन करणं कोणाचं काम आहे? क्रूरा सेरेब्रीच असलेलं बघायला. सो दीज आर ऑल्सो रिले सेंटर्स. व्हॉट एव्हर द मेसेज वी रिसीव थ्रू द डिफरंट सेन्स ऑर्गन्स, वेगवेगळ्या सेन्स ऑर्गन मधून जो मेसेज आपल्याला मिळेल दॅट इज डायरेक्टली कम्युनिकेटेड विथ द सेरेब्रम. कोणाला कम्युनिकेट केला जातो? डायरेक्टली सेरेब्रमला कम्युनिकेट केला जातो थ्रू द डिफरंट नर्व्स. विथइन द सेरेब्रम देर आर डिफरंट न्यूक्लिया. वेगवेगळ्या प्रकारचे रिजन आहेत आपण बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे रिजन बघितले. कुठले रिजन आहेत? ऑडिटरी रिजन आहे, टेस्ट साठी रिजन आहे, स्पीच साठीचा रिजन आहे, काही ब्रोकाज रिजन, वेर्निकेज रिजन, असे रिजन आपण बघितले सेरेब्रम मध्ये. त्या रिजन मध्ये काय केलं जातं? मेसेज इज इंटरप्रिटेड. मेसेज काय केला जातो? इंटरप्रिट केला जातो. लक्षात ठेवा, जरी आपण कॉर्पोरा कॉर्टिजेमिनीचं फंक्शन वेगळं बघितलं असलं तरी सुद्धा ते कशावरती अवलंबून आहे? इन कॉर्डिनेशन विथ द सेरेब्रम. डायरेक्टली स्वतः स्वतः ऍक्ट करत नाही. द मेसेज इज इंटरप्रिटेड इन टू द सेरेब्रम अँड देन इट इज सेंड टू द कॉर्पोरा कॉर्टिजेमिन अँड देन कॉर्पोरा कॉर्टिजेमिन सेंड टू द अदर पार्ट ऑफ द ब्रेन अँड देअर फॉर देर इज कम्युनिकेशन. सो रिले सेंटर. ठीक आहे. रिलेची शर्यत माहिती आहे तुम्हाला? रिले चार लोक असतात. ठीक आहे. डिपेंड असतात, मोस्टली चार असतात. चार स्प्रिंटर्स असतात, रनर्स असतात. मग पहिला रनर काय करतो? एक रिले स्टिक असते, ती रिले स्टिक घेऊन दुसऱ्याच्या हातात, दुसरा पळत जाऊन तिसऱ्याच्या हातात, तिसरा पळत जाऊन चौथ्याच्या हातात, असं होतं की नाही? तर तशाच पद्धतीने काय होतं की जो मेसेज येणार आहे तो कशात येणार? सेरेब्रम मध्ये. तिथं इंटरप्रिट केला जाणार. बरोबर. इंटरप्रिट केला की तिथला जो मेसेज आहे तो कुठं? कॉर्पोरा कॉर्टिजेमिनकडे. जर व्हिज्युअल असेल, ऑडिटरी असेल तर कॉर्पोरा कॉर्टिजेमिनकडे येणार. कॉर्पोरा कॉर्टिजेमिन काय करणार? तिथं इंटरप्रिट अजून थोडासा मेसेज तयार करणार आणि तो कुठं सेंड करणार? हाइंड ब्रेनला. आणि त्याच्यानंतर मुव्हमेंट होणार, हेडची मुव्हमेंट. क्लिअर? अशा पद्धतीनं
आपल्याला हेडच्या मूवमेंट साठी आणि ह्या दोघांमध्ये कॉर्पोरा जेमिना किंवा मिड ब्रेन अँड द फोर ब्रेन आर कम्युनिकेटेड टुगेदर विथ द क्रूरा सेरेब्री. बरोबर, त्या दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे, कनेक्शन आहे, जसं आता त्या माईक मधलं आणि ते मोबाईल मध्ये कनेक्शन, कशाचं कनेक्शन आहे, कॉर्ड आहे, ठीक आहे. तशा प्रकारची छोटीशी कॉर्ड आपल्याला दोन असलेल्या बघायला मिळतात, तर आपण काय म्हणतोय, क्रूरा सेरेब्री. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर प्रेझेंट इन द मिड ब्रेन. सो मिड ब्रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दीज आर द टू इम्पॉर्टंट कंपोनेंट्स. अगेन विथ इन दिस लोअर पार्ट ऑफ दिस मिड ब्रेन देर आर सम मासेस ऑफ द सेल मासेस, ग्रे मॅटरचे थोडेसे मासेस आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. कशाचे असतात, ग्रे मॅटरचे मास प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. दॅट इज नॉट अ समवॉट अ डिस्टिंक्ट बट इट इज देअर. सो दीज मासेस आर कॉल्ड एज अ रेड न्यूक्लियर. त्याला काय म्हणायचं, रेड न्यूक्लियस असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, रेड न्यूक्लियस असं म्हणायचं. रेड न्यूक्लियस इट इज कॉल्ड एज अ रेड न्यूक्लियस. दिस रेड न्यूक्लियस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कंट्रोलिंग द पोस्चर ऑफ द बॉडी. बॉडीचं पोस्चर कंट्रोल करण्यासाठी किंवा बॅलन्स कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला ते महत्वाचं असलेलं बघायला मिळतं. सो इट इज अ रिले सेंटर फॉर द रे बॅलन्स ऑर द पोस्चर. मी उभा राहिलो किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करतो, बरोबर, पोस्चर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पोस्चर असतात. मी वाकलो की वेगळं पोस्चर तयार होतं, बरोबर. मी उभा आहे, ताट उभा आहे, काही लोक अशी उभा राहतात, काही लोक वेगळ्या, काही लोक अशी उभा राहतात, वेगळ्या प्रकार. दोन आर द पोस्चर्स अँड दोन आर कंट्रोल बाय द रेड न्यूक्लियस. बरोबर, तर रेड न्यूक्लियस आपल्याला हा वेगळा असा छोटासा पार्ट मिड ब्रेनचा असलेला बघायला मिळतो, तो सुद्धा फार महत्वाचा असलेला बघायला लक्षात आलेला बघायला मिळतो. ठीक आहे, सो दीज आर द डिफरंट रिजन्स ऑफ द मिड ब्रेन. मिड ब्रेनचे हे वेगवेगळे रिजन असलेले बघायला. सो द मिड ब्रेन इज इन्वॉल्व्ड इन द रिले of the different messages between the forebrain and the midbrain as well as different other parts of the brain. Vegvegya brain cha part barobar ani forebrain barobar communicate karnyacha kaam saglyat mahatvacha aplyala kya midbrain cha asle bagala mile. So this part is the midbrain. Pada sa dusra part aplyala lakshat yeil kiva vegvegya part aplyala ithe lakshat yeil tar kya part cha function आणि लोकेशन एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी आपल्याला भरपूर आहे. थर्ड इम्पॉर्टंट रिजन ऑफ दिस ब्रेन इज अ हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेन आताच्या सारखं हाइंड ब्रेन कुठं असतो, इट इज प्रेझेंट ऍट द पोस्टेरियर साइड. पोस्टेरियर साइड मागच्या बाजूला प्रेझेंट असतो, लक्षात, म्हणून त्याला हाइंड असं म्हटलं. अँटेरियर साइडला असतो त्याला फोर ब्रेन म्हटलं, मिडलला असतो त्याला मिड ब्रेन असं म्हटलं आणि मागच्या बाजूला असतो त्याला पोस्टेरियर साइड असं म्हटलं आणि हाइंड ब्रेन. जर आपण आताच्या सारखंच थोडस स्ट्रक्चर, कारण मग आपला रिप्रेझेंट करताना अवघड केला असतो, म्हणून मी इथं महत्वाचे काही स्ट्रक्चर फक्त आता मी हायलाइट करतो. हाइंड ब्रेनचे पार्ट हायलाइट करतो. इथं मगासारखा आपण माहित असेल डायन्सेफलॉन डी असं म्हणतो त्याला. त्याच्यानंतर हा मिड ब्रेन आहे, मिड ब्रेन आहे आणि त्या मिड ब्रेनच्या खाली आपल्याला छोटासा पार्ट असलेला बघायला मिळेल. स्पायनल कॉर्ड. आता हा पार्ट काढत असताना मी वेगळ्या पद्धतीने काढणार आहे. दिसताना सुद्धा असाच दिसतो. इथं सुद्धा आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स असलेले बघायला मिळते.
ओके तीन पार्ट अपने हाइंड ब्रेन से महत्व के बना ठीक है। एक है सेरेबेलम, काय आहे सेरेबेलम, दुसरा असेल पॉन्स बोरोली, तीसरा आहे मेडुला ऑफ लॉन्गाटा ठीक है। बघा दिस हाइंड ब्रेन इज प्रेजेंट एट द पोस्टीरियर साइड ऑफ द ब्रेन, ब्रेन च्या पोस्टीरियर साइड चा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो हाइंड ब्रेन। दिस हाइंड ब्रेन इज कंपोज्ड ऑफ थ्री डिफरेंट बिट्स ऑफ द रीजन किंवा थ्री डिफरेंट ऑफ द स्मॉल पार्ट्स, तीन वेगळ्या प्रकारचे स्मॉल पार्ट, जर सुरुवातीचा आहे म्हणून त्याला पॉन्स असं म्हणूया, पॉन्स बोरोली, पॉन्स बोरोली, पॉन्स बोरोली आपल्याला वेगळ्या प्रकारचा असलेला बघायला मिळेल। पॉन्स बोरोली काय करतो तर हे काय की नर्व मासेस, जसा अगोदरचा क्रूरा सेरेब्री बघितला होता तशाच प्रकारचे नर्व मासेस असलेले बघायला मिळतात किंवा नर्व बंडल्स, दीज आर फाउंड अपन नर्व बंडल्स, लक्षात ठेवा नर्व बंडल्स, याच्यामध्ये सुद्धा नर्व बंडल्स, म्हणून मी काय केलंय अशा पद्धतीनं नर्व बंडल्स काढलेले आहेत ठीक आहे। हे नर्व बंडल्स काय करतात, दे आर कम्युनिकेटिंग बिटवीन द पॉन्स बोरोली, कम्युनिकेटिंग बिटवीन द मिड ब्रेन हाइंड ब्रेन, और यू कैन से सिंपली हाइंड ब्रेन विथ द अदर डिफरेंट काइंड्स ऑफ द ब्रेन पार्ट। बघा हा डायरेक्ट मिड ब्रेन लाच असतो का फक्त, नाहीये, इट इज ऑल्सो कम्युनिकेटिंग विथ अ फोर ब्रेन, फोर ब्रेन बरोबर हाइंड ब्रेन चा डायरेक्ट कनेक्शन कोणाला असतो फोर ब्रेन ला, कशाच्या थ्रू असतं तर पॉन्स बोरोलीच्या थ्रू आपल्याला झालेलं बघायला। सो पॉन्स बोरोली आर डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ द हाइंड ब्रेन, हाइंड ब्रेनचे दुसरे पार्ट कुठले आहेत, पॉन्स बोरोली इटसेल्फ इज अ पार्ट ऑफ द हाइंड ब्रेन बट इट इज कम्युनिकेटिंग विथ द फोर ब्रेन मिड ब्रेन एज वेल एज विथ द सेरेबेलम अँड द मेड्युला। बघा लक्षात आलं, एक आहे नर्व्ह आहे, नर्व्ह कशा कोणाला कनेक्ट करतात, सेरेबेलम आणि फोर ब्रेन, सेरेबेलम आणि मिड ब्रेन, पॉन्स बोरोली अजून कोणाला कम्युनिकेट करतात डायरेक्टली मेड्युला ऑफ लॉन्गाटा बरोबर अँड द मिड ब्रेन, मेड्युला ऑफ लॉन्गाटा अँड द फोर ब्रेन, म्हणजेच ब्रेनचे सगळे जेवढे पार्ट आहेत त्यामध्ये आणि हाइंड ब्रेन मध्ये कम्युनिकेशन करून घडवून आणण्याचं काम कोणाचं असतं तर पॉन्स बोरोलीचं असतं बघायला मिळेल। क्लिअर, एवढंच फक्त लक्षात आहे, दीज आर कम्युनिकेटिंग सेंटर्स और दीज आर रिले सेंटर्स, अगेन दीज आर द रिले सेंटर्स एंड इट फॉर्म्स अ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर दैट इज कॉल्ड एज अ रेटिकुलर एक्टिवेटिंग सिस्टीम। जशी आपण डायसेफलम मध्ये बघितली होती, डायसेफलम मध्ये रेटिकुलर एक्टिवेटिंग सिस्टम बघितली होती, मी असा डायसेफलमचं स्ट्रक्चर काढलं तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी ठीक आहे। तर त्याच्यामध्ये कसं होतं की अशा वेगळ्या पद्धतीनं नर आपल्याला मध्ये एकमेकांना जोडण्यात, म्हणजे इथला पार्ट जोडण्यासाठी ह्या दोन पार्टला जोडण्यासाठी एक नर्व अशा पद्धतीने नर्व फायबर, इथं ह्या दोघांना जोडण्यासाठी नर्व अशा पद्धतीनं सगळे जे वेगवेगळ्या प्रकारचे रिजन आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी नेटवर्क तयार झालं होतं, कशाचं नर्व नेटवर्क, दॅट सेम थिंग हॅपन्स हिअर इन द पॉन्स बोरोली अँड देअरफोर इट इज ऑल्सो रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सेंटर। सो बट दिस ऍक्टिव्हेटिंग सेंटर कम्युनिकेट बिटवीन द डिफरंट पार्ट ऑफ द ब्रेन विथ अ मिड ब्रेन, ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्टला मिड ब्रेन बरोबर कनेक्ट करणं हे कोणाचं काम असतं, पॉन्स बोरोलीचं असलेलं बघायला। सो दिस पार्ट इज द पॉन्स बोरोली, अनदर इम्पॉर्टंट पार्ट यू विल फाइंड हियर इज द सेरेबेलम, सेरेबेलम, दिस सेरेबेलम इज अ सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन, काय सेकंड लार्जेस्ट पार्ट, पहिला लार्ज लार्जेस्ट पार्ट कुठला आहे, फर्स्ट लार्जेस्ट पार्ट इज द सेरेब्रम, सेरेब्रम हा सगळ्यात मोठा पार्ट आहे, किती पर्सेंट आहे 85% अँड दिस सेरेबेलम इज अबाउट 10%, किती पर्सेंट आहे 10% आणि उरलेले जे पार्ट आहे ते फक्त 5% मध्ये, म्हणून याला सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन असं आपण म्हणतो आहोत। दिस ब्रेन
part also have different kinds of the fissures. वेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये काय असतात कंटेन्स अ स्पेशलाइज्ड नेचर ऑफ द स्ट्रक्चर अँड दॅट इज अ गायरी अँड सल्सी गायरी आणि सल्सी याच्यामध्ये प्रेझेंट असतात म्हणून येते गायरी आणि सल्सी काय दीज आर द फोल्ड्स अँड फरोज फोल्ड्स आणि फरोज आपल्याला प्रेझेंट असतो इथे बघा फोल्ड्स काय गायरी आहे बरोबर आणि फिशर्स काय किंवा डिपनिंग डीप फोल्ड्स आहेत त्याला काय म्हणायचं सल्सी असं म्हणायचं म्हणजे कोण आहे आपल्याला लक्षात येईल की किंवा आपण काही याच्या घड्या करतो बघा कपड्याच्या मी आता दोन प्रकारचं असा एक आहे बरोबर उलट हा पार्ट आहे अशा पद्धतीनं झाले तयार बरोबर आणि इथं खाली आला इथं कनेक्शन हा पार्ट पुन्हा इकडे गेला अशा पद्धतीनं तयार हा पार्ट इथं आला क्लिअर असं हा जो फोल्ड आहे याला काय म्हणायचं गायरी असं काय म्हणायचं गायरी सिंगल असेल तर गायरी असं म्हणायचं आणि आता दुसरा डीप फरो आहे बाबा डीप जर याच्यामध्ये बघितलं या दोघांच्या मध्ये बघितलं तर हा जो फोल्ड आहे याला काय म्हणायचं सल्सी असं म्हणायचं काय म्हणायचं सल्सी अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात म्हणजे वरून आतमध्ये जाणार जर असेल ब्रेन मध्ये आपण दाखवलं की हा डायरेक्ट आतमध्ये जातो पण काही आहेत नुसतेच असे फोल्ड आहेत हे जे फोल्ड आहे त्याला सल्सी असं म्हणायचं सॉरी गायरी असं म्हणायचं आणि हा आतमध्ये डीप फरो आहे त्याला काय म्हणायचं सल्कस असं गायरस आणि सल्कस तसे गायरस आणि सल्कस आपल्याला कुठं अजून प्रेझेंट असलेले बघायला मिळतात ब्रेन मध्ये तर ह्या सेरेबेलम मध्ये प्रेझेंट असलेले बघा सेरेबेलम ऑल्सो कंटेन गायरी अँड सल्सी गायरी आणि सल्सी आपल्याला सेरेबेलम मध्ये सुद्धा प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतो म्हणजेच सेरेब्रम आणि सेरेबेलम दीज आर द टू पार्ट ऑफ द ब्रेन विच हॅव अ गायरी अँड सल्सी हे दोनच पार्ट असे आहेत की ज्याच्यामध्ये फोल्ड्स आणि डेप्थ डीप फरोज आपल्याला असलेले बघायला मिळतात ठीक आहे फोल्ड्स आणि डीप फरो प्रेझेंट असलेले बघायला मिळतात तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी लक्षात ऍज युजुअल द कॉर्टेक्स ऑफ दिस सेरेबेलम इज फॉर्म्ड ऑफ द ग्रे मॅट बघ कॉर्टेक्स कोणाचा सेरेबेलमचा कशानं तयार झालेला आहे ऍज युजुअल लक्षात ठेवायचं मिडब्रेन मध्ये सुद्धा कॉर्टेक्स मिडब्रेन मध्ये वेगळा आपल्याला लक्षात येत नाही पण कॉर्टेक्स जो असतो तो कुठला आहे तर ग्रे मॅटर आहे ग्रे मॅटर ठीक आहे ग्रे मॅटर इज कंपोज ऑफ द लार्ज नंबर ऑफ द सेल बॉडीज लार्ज नंबर ऑफ द सेल बॉडीज आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतो कॉर्टेक्स अँड इनर इज द मेड्युला काय कशानं बनलेला असतो तर व्हाईट मॅटरनं बनलेला बघायला मिळतो व्हाईट मॅटर इन फॅक्ट द ग्रे मॅटर इज व्हेरी थिन लेअर असलेला बघा जर आपण याच्यामध्ये जर काढलं तर व्हाईट मॅटर काय सॉरी ग्रे मॅटर काय एवढासा छोटा पार्ट आपल्याला व्हाईट मॅटर ग्रे मॅटरचा असलेला बघायला ग्रे मॅटरचा एकदम छोटासा पार्ट इथं असलेला होता थिन लेअर ऑफ द ग्रे ऍक्च्युली हा एक डिफरन्स आपल्याला सांगता येईल पहिला डिफरन्स साईज मधला एक डिफरन्स आहे सेरेब्रम आणि सेरेबेलमचा पोझिशन मधला एक डिफरन्स आहे दुसरा डिफरन्स सांगता येईल की सेरेब्रम मध्ये थिक ग्रे मॅटर किंवा थिक कॉर्टेक्स असतो कॉर्टेक्स कसा असतो थिक असतो सेरेबेलम मध्ये थिन कॉर्टेक्स असलेला ठीक आहे दोन्ही कशाने बनलेले असतात ग्रे मॅटरनं बनलेले असतात पण थिन आणि थिक असलेला लक्षात येत आता जर मेडीला बघितला
मेडुला इज लार्जेस्ट पार्ट ऑफ दिस सेरेब्रम. मेडुला अ लार्जेस्ट पार्ट ऑफ दिस सेरेब्रम. इट कंपोज द लार्ज पोर्शन ऑफ द मिडल ऑफ द सेरेब्रम. सेरेब्रम चा मिडल पार्ट काय असतो? लार्जेस्ट पार्ट. बट दिस मेडुला इज डिझाइन्ड इन सच ए वे दॅट इट ऑल्सो एंटँगल्स और इट ऑल्सो इंटरमिक्सेस विथ अ ग्रे मॅटर. ग्रे मॅटर बरोबर काय करतो हा? इंटरमिक्स झाले, पूर्णपणे इंटरमिक्स झालेला असतो ग्रे मॅटर बरोबर. हा इंटरमिक्स होत असताना कसा झालेला बघायला मिळतो? बघा, जर हा आपल्याला काय असेल, सेरेब्रम झाले, बट द व्हाईट मॅटर इज इन्वॉल्व्ड इन सच ए वे दॅट और इट इज इंटरमिक्सिंग इन सच ए वे दॅट इट फॉर्म्स अ ट्री लाइक स्ट्रक्चर विथ इन द सेरेब्रम. सेरेब्रम मध्ये ट्री लाइक स्ट्रक्चर तयार होतो इंटरमिक्सेस विथ अ सेरेब्रम, सॉरी कॉर्टेक्स. कॉर्टेक्स बरोबर हा इंटरमिक्स झालेला बरोबर. म्हणजेच हा छोटासा पार्ट आहे वरचा, वरचा पार्ट आपल्याला दिसेल अशा पद्धतीनं झालेला. आतमध्ये अशा पद्धतीनं गायरी आणि सन्सी तुम्हाला बघायला मिळतील. पण ज्यावेळेस गायरी आणि सन्सी आपल्याला बघायला मिळतील, त्या बाहेरचा जो कॉर्टेक्सचा पार्ट आहे ग्रे मॅटरचा तो थिन आहे आणि सगळ्यात जास्त पार्ट कोणाचा आहे? मेडुलाचा. आणि तो मेडुलाचा पार्ट कसा प्रेझेंट आहे? इन द फॉर्म ऑफ ट्री लाईक स्ट्रक्चर. ट्री लाईक स्ट्रक्चर, मेडुला फॉर्म्स अ ट्री लाईक स्ट्रक्चर अँड दॅट इज कॉल्ड एज अ अर्बर व्हीटी. काय म्हणायचं त्याला? अर्बर व्हीटी असं म्हणायचं, अर्बोरे व्हीटी असं म्हणलं चालेल. अर्बर व्हीटी, अर्बर ट्री, ट्री लाईक स्ट्रक्चर इज द अर्बर व्हीटी. सो मेडुला फॉर्म्स अ अर्बर व्हीटी और व्हाईट मॅटर इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अर्बर व्हीटी और ट्री लाईक स्ट्रक्चर. ट्री लाईक स्ट्रक्चर सारखं प्रेझेंट आपल्याला असलेलं बघायला मिळेल. म्हणून आपल्याला हा सेरेब्रम, सेरेब्रम वेगळ्या प्रकारचा असलेला आपल्याला मिळेल. सो दिस सेरेब्रम इज इन्वॉल्व्ड इन द डिफरंट काइंड्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज. वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्वॉल्व्ह असलेला बघायला मिळतो. स्पेशली दिस कंटेन डिफरंट काइंड्स ऑफ द न्यूक्लिया अँड कंट्रोल्स द डिफरंट काइंड्स ऑफ द ऍक्टिव्हिटी. वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा हे कंट्रोल केलेले बघायला मिळतात. जर आपण फंक्शन बघितलं याचं, तर हे वेगळ्या प्रकारचे फंक्शन मध्ये इन्वॉल्व्ह असलेले बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, इट इज इन्वॉल्व्ड इन द पोश्चर, बॅलन्सिंग, एज वेल एज ओरिएंटेशन, मॉडरेशन अँड मेनी मोर. स्पेशली यू कॅन मेक दॅट इन टू द वन वर्ड, इट इज इन्वॉल्व इन द मेंटेनिंग मसल टोन. मेंटेन मसल टोन बघा. पहिलं आता मी सांगितलं, अगोदरचा पार्ट आपल्याला लक्षात येत होता कुठला? मिड ब्रेनचा, कुठला? रेड न्यूक्लिया स्पेशली, तो सुद्धा पोश्चर मध्ये इन्वॉल्व. पण सगळ्यात जास्त पोश्चरसाठी कोण महत्वाचा असतो? तर सेरेबेलम महत्वाचा असतो. आता कुठले कुठले पोश्चर असतात बघा. आपण सगळी आसनं करतो, योगासनं, ही सगळी आसनं कशावरती अवलंबून असतात? वेगवेगळ्या पोश्चरवरती अवलंबून. किंवा खेळ खेळतो, खेळामध्ये वेगवेगळे पोश्चर्स घेतो, ते पोश्चर कशावरती अवलंबून असतात? सेरेबेलमवरती अवलंबून असतात. दोज आर कंट्रोल्ड बाय द सेरेबेलम. साधं सिंपल उदाहरण बघायचं म्हटलं, विकेट किपर कसा उभा राहतो, बॅट्समन कसा उभा राहतो बरोबर, आणि अंपायर कसा उभा राहतो, हे सगळे जे उभा राहण्याचे जे प्रकार आहेत वेगळ्या प्रकारे उभा राहतो. दोज आर द पोश्चर्स. ठीक आहे, दोज पोश्चर्स आर कंट्रोल्ड बाय द सेरेब्रम. मग ह्या पोश्चर साठी कोण महत्वाचं असतं? मसल टोन महत्वाचं असतं. पोश्चर मेंटेन करण्यासाठी काय लागतं? मसल टोन लागतो. म्हणजे काही मसल कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात, कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात, काही मसल रिलॅक्स व्हायला लागतात बरोबर. म्हणजे
ह्या सगळ्या गोष्टी कोण कंट्रोल करतं तर सेरेब्रम करतो. पोश्चर बॅलन्सिंग उभा राहिल्यानंतर कधी कधी चक्कर येते बघा असं झालंय की बघितलं असेल आपल्याकडे आपल्याला कधी झालं नसेल पण काही लोकांना कधी कधी आपण मूवी मध्ये बघतो काही व्हिडिओ मध्ये बघतो की उभा राहिलेला असतो माणूस खाली पडतो अचानक चक्कर येते किंवा खाली बसतो माणूस का तर बॅलन्स आता अनस्टेबल झालेला असतो डिस्टेबिलायझेशन झालेलं असतं. सो ह्या बॅलन्स साठी म्हणजे एकदम बॅलन्सिंग किंवा बघा काही खेळाडू असतात किंवा डोंगऱ्याचे खेळ करणारी लोक बघितली तर तारेवरून चालतात तारेवरची कसरत करतात बरोबर ती तारेवरची कसरत करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला आहे सेरेब्रम. सायकलवर बसतो आपण सायकलवर बसून बॅलन्स करायला लागतो माहितीये पहिलं बॅलन्स लागतो आणि बॅलन्स करण्यासाठी कोण महत्वाचा आहे सेरेब्रम महत्वाचा आहे. ओरिएंटेशन गाडीवर बसू नये सायकलवर बसू नये घोड्यावर बसू नये किंवा खुर्चीवर बसू नये बेंचवर बसू नये ठीक आहे ओरिएंट करणे दुसऱ्यावरती बसणे ओरिएंटेशन म्हणतो आपण कुठल्याही वस्तूवरती बसणे उभा राहणे असू द्या दॅट इज ऑल्सो ओरिएंटेशन. कारण मला जर इथे उभा राहायचं नाही तर मी एकदम कम्फर्टेबल राहणार पण एखादा दगडावर आहे गोल दगड आहे त्याच्यावरती उभा राहायचं म्हटलं तर दॅट मे बी अ डिफरंट. किंवा आता काही खेळ निघाले बलून असतो मोठा आणि त्या बलून वरती बसायचं असतं बॅलन्स करून बलून सारख्या इकडे तिकडे हलत असतो पण तरीही आपण ओरिएंट करतो त्याला दॅट इज अ ओरिएंटेशन दॅट इज ऑल्सो कंट्रोल बाय द सेरेब्रम ठीक आहे. मॉडरेशन मॉडरेशन काय आपण ज्या काही ऍक्टिव्हिटी करतो त्या ऍक्टिव्हिटीला मॉडरेट करतो म्हणजे त्या स्टँडर्डाइज कर स्टँडर्डाइज कर म्हणजे मी असा चांगला उभा राहू शकतो हे स्टँडर्डाइज करणं म्हणजे मॉडरेशन करणं ठीक आहे. किंवा दुसरा कसा उभा राहिला आपण दुसरा जर उभा हे पडशील आपण असं म्हणतो नीट उभा राहा पडशील पण त्यांनाही मॉडरेशन केलं नसतं आपणही मॉडरेशन करत असतो दोज आर द मॉडरेशन ऍक्टिव्हिटीज. सो दीज डिफरंट काइंड्स ऑफ द व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज ऍक्च्युअली व्हॉलंटरी ह्या इनव्हॉलंटरी सुद्धा असतात. मी आता उभा राहतोय मी ठरवलंय का मी असाच उभा राहणार आहे म्हणून हा लर्निंग बिहेव्हिअर आहे ऍक्च्युअली दीज आर द इनव्हॉलंटरी बट मोस्टली कंट्रोल्ड बाय द लर्निंग ऍक्टिव्हिटीज. जर इनव्हॉलंटरी असल्या ह्या इनव्हॉलंटरी आहे ह्या काय सगळ्या इनव्हॉलंटरी आहेत मी असा उभा राहणे ही इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी आहे का तर मला पडायचं म्हणलं तरी मी पडू शकत बिकॉज इट इज नॉट कंट्रोल्ड बाय माय ब्रेन कारण दोज आर हार्मफुल दॅट पोस्चर मे बी द हार्मफुल. मी आता जर अंग सोडून दिले इथं तर मला हार्मफुल आहे की नाही म्हणून ते मी माझ्या मला जरी वाटलं आता मी इथून खाली पडायला पाहिजे मला वाटून सुद्धा काही उपयोग नाही आय कांट डू बिकॉज दोज आर द इनव्हॉलंटरी ऍक्ट अँड दीज आर लर्न्ड वन ह्या काय लर्न केलेल्या ऍक्टिव्हिटी हे कधी लर्न होतात ड्युरिंग द चाइल्डहुड चाइल्डहुड ज्यावेळेस आपलं होतं किंवा लहान असतानाच वय होतं त्यावेळेस सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण शिकलो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बघा काही लोकांना अजून सायकल चालवायला येत नाही असं ऐकले तुम्ही ऐकले का दे हॅव नॉट लर्न त्यांनी लर्न केलंय का शिकलेत का नाही शिकले शिकलं तरी म्हणजेच काय बॅलन्सिंग आणि पोश्चर इज अ इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी बघा व्हॉलंटरी असतो तर काय झालं असतं लगेच शिकला असता माणूस लगेच घेतली सायकल बसला गेला व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी पण इनव्हॉलंटरी असल्यामुळे काय इनव्हॉलंटरी प्लस लर्निंग दिस बोथ आर कनेक्टेड टू इट म्हणजेच आपण जे काही शिकतो साधं चालायला शिकणे ही काय व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी आहे का चालायला शिकणे लक्षात लहान मुलाला वाटतं चाल पण चालता येतं का त्याला नाही त्याला शिकावं लागतं म्हणून ती इनव्हॉलंटरी प्लस लर्निंग आहे शिकल्यानंतरच ती येते शिकायच्या अगोदर येत नाही म्हणून त्याला व्हॉलंटरी म्हणायचं ठीक आहे व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी लर्निंग प्लस इनव्हॉलंटरी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला सेरेब्रम मध्ये कंट्रोल केलेल्या बघायला मिळतात. दीज आर ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन द रॅपिड ऍक्टिव्हिटीज रॅपिड ऍक्टिव्हिटी कशाचं कंट्रोल करतो अजून रॅपिड ऍक्टिव्हिटी कुठल्या मी बोलतोय फास्ट बोलतो कधी कधी फास्ट बोलतो काही लोक एवढे फास्ट बोलतात की समजतच नाही त्यांनाच कसं समजतं याचा प्रश्न पडतो काही लोक एकदम सापडतात ते आपल्याला छान वाटतं पण काही लोक
एकदम सावकाश बोलता। कई लोग एक शब्द उच्चार दोन शब्द अंतर 4 किलोमीटर ठीक है। रैपिड एक्टिविटी सेरेब्रम इज नॉट वर्किंग प्रॉपरली ठीक है। ह्या गोष्टी कोणी कोण कंट्रोल करता, स्पीच असेल, वॉकिंग असेल, रनिंग असेल, स्पीडी ऍक्टिव्हिटीज, दोज आर ऑल्सो कंट्रोल बाय द सेल। वॉकिंग, रनिंग किंवा स्विमिंग असेल, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला कोण कंट्रोल केलेल्या बघायला मिळतं, तर सेरेब्रम। सो दिस सेरेब्रम इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन द इनवॉलंटरी लर्निंग ऍक्टिव्हिटीज। रिमेंबर, इनवॉलंटरी लर्निंग ऍक्टिव्हिटीज शब्द महत्वाचे आहे। इनवॉलंटरी अँड लर्निंग ऍक्टिव्हिटीज दोन्ही, म्हणजे तुम्ही लिहायला शिकता, साधं सिंपल बघा, रायटिंग, रायटिंग इज ऑल्सो ऍक्टिव्हिटी। रायटिंग अशा पद्धतीने करणं तुम्हाला वाटतं आपलं अक्षर फार सुंदर असावं, पण येतं का? इट इज नॉट वॉलंटरी, इट इज अ इनवॉलंटरी। काही लोकांचं अक्षर एवढं खराब असतं असंही म्हटलं जातं, दॅट इट मे नॉट बी अ ट्रू। जी लोक खराब लिहितात त्यांचा ब्रेन फास्ट काम करतो, ज्यांचं अक्षर खराब असतं त्यांचा ब्रेन फास्ट काम करतो, मेबी मेबी का। तर जे काही कम्युनिकेशन आहे हँड आणि ब्रेन मधलं ते एकदम फास्ट असतं, म्हणून एकदम ट्युनिंग त्यांचं जुळत नाही, कुणाचं हाताचं आणि ब्रेनचं ट्युनिंग जुळत नाही, म्हणून त्यांचे अक्षर खराब असतात असं थेरी मांडलेली। तर ती कितपत सत्य हे मला काही एवढं सांगता येणार नाही, पण कधी कधी लॉजिकली ओके वाटतं, पण कधी कधी वाटतं असं कुठं असेल काय, तुमचा त्यांचा एवढाच ब्रेन ट्रेन असता तर हाताला सुद्धा तेवढं फास्ट करून घेतलं असतं ना, काय होतं त्याला असं पण आहे। पण रॅपिड ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या सेरेबेलम कंट्रोल केलेल्या बघा। सो दिस पार्ट इज द सेरेबेलम, क्लिअर। सो दीज आर द टू डिफरंट पार्ट प्रेझेंट इन द हाइंड ब्रेन। हाइंड ब्रेन मध्ये हे दोन वेगळ्या प्रकारचे पार्ट आपल्याला प्रेझेंट असतो बघा। And last part of this hind brain, last part of this hind brain is medulla oblongata. Medulla oblongata is a conical part. Conical part. Part. प्रेझेंट ऍट द बेस ऑफ द ब्रेन। कुठं प्रेझेंट आहे? कोनिकल, लिटल कोनिकल अशा प्रकारचा कोनिकल असं ठीक आहे। अँड देन इट इज कंटिन्युएशन, इट इज इन कंटिन्युएशन विथ, इन कंटिन्युएशन, कंटिन्युएशन विथ विथ स्पायनल कॉर्ड, स्पायनल डायरेक्ट स्पायनल कॉर्ड बरोबर कंटिन्यू झालेला असतो, इट इज अ स्पायनल कॉर्ड बरोबर, स्पायनल कॉर्ड बरोबर कंटिन्युअस झालेला असतो डायरेक्टली, इट एंड्स इन टू द ऑर्गन, इट इज डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ द स्पायनल स्पायनल कॉर्ड, अँड देअरफोर व्हॉट एव्हर द मेसेज इज रिसीव्ड इन द ब्रेन इज कन्व्हेड डायरेक्टली विथ द स्पायनल कॉर्ड थ्रू द मेडुला ऑब्लॉन्गा। दिस मेडुला ऑब्लॉन्गा has different kinds of the nucleus, vegla prakarche nucleus astat, masses of the nerve cells, nerve cells che masses astat, the it contains a large number of the nuclei, theek hai, nuclei mhanje cell madla nucleus apan asa consider karaycha nahi, vegla part samjha medulla oblongata asa ahe ani ha spinal cord ahe, itho thoda sa asa rough asa part asa हा वेगळा हा वेगळा हा वेगळा हा वेगळा हा वेगळा अशा प्रकारचे मासेस आपल्याला प्रेझेंट असते ना। सो दीज डिफरंट मासेस आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ न्यूक्लियाय इन द मेड्युला ऑब्लॉन्गा, अँड दिस मेड्युला ऑब्लॉन्गा इज व्हेरी इम्पॉर्टंट रिजन ऑफ द ब्रेन। एक छोटा ब्रेन होता आहे, कसला कसला असतो हा छोटा ब्रेन, लक्षात ठेवायचं छोटा ब्रेन, छोटा दिमाग म्हणतो ना काय डायलॉग आहे की या मग मारो बाई छोटा दिमाग होता है ऍक्च्युली हा पण असू शकेल, पण खरा छोटा ब्रेन कुठला असतो हा असतो का,
आपल्याला लक्षात येईल बेस्ड ऑन द फंक्शन. जर आपण याच्यामध्ये जर बघितलं जास्त काही आपल्याला इथं सुद्धा लक्षात ठेवायचं इनर ग्रे मॅटर हा सगळ्यात महत्वाचा डिफरन्स राहील. इट इट हॅज अ कॉर्टेक्स अँड द मिडल मेडुला मिडल स्ट्रक्चर मेडुला आणि कॉर्टेक्स इथं सुद्धा असतो पण इट हॅज अ इनर ग्रे मॅटर. इथं काय असतो ग्रे मॅटर आतमध्ये. आतापर्यंत आपण सगळ्या पार्ट मध्ये बघितलं हा एक डिफरन्स अंडरलाईन करून ठेवायचा. इन ऑल डिफरंट पार्ट ऑफ द ब्रेन आउटर इज द ग्रे मॅटर अँड इनर इज द व्हाईट मॅटर. पण इथं मेडुला ऑब्लॉंगामध्ये काय असतो इनर ग्रे मॅटर असतो आणि बाहेरचा काय असतो व्हाईट मॅटर असतो. लक्षात ठेवायचं ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं व्हाईट मॅटर आपल्याला बाहेर असते बघताना व्हाईट. बाकी डिफरन्स काय नाही आपल्याला हा मास असेल बट इट इज इन्वॉल्व इन द कम्प्लीटली इनवॉलंटरी ऍक्टिव्हिटीज कंट्रोल्स इन वॉलंटरी ऍक्टिव्हिटी. सगळ्या जेवढ्या इनवॉलंटरी ऍक्टिव्हिटीज आहेत कोण कंट्रोल करत मेडुला कंट्रोल करतो हार्ट बीट्स रेस्पिरेटरी ऍक्टिव्हिटीज असतात पेरिस्टाल्टिसिस असेल किंवा फ्लॅपिंग ऑफ अवर आयलिड्स असेल दॅट इज इनहरंटली कंट्रोल्ड बाय द मेडुला. सगळ्या जेवढ्या काही इनवॉलंटरी ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या बॉडीमध्ये जेवढं काही इनवॉलंटरी घडतं आपल्या अनकॉन्शियस जेवढं काही घडतं दॅट अनकॉन्शियस आर कंट्रोल्ड बाय द मेडुला. मेडुला कंट्रोल करतो सगळ्या अनकॉन्शियस ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतो सगळ्या जेवढ्या काही असतील स्पेशली बीटिंग ऑफ अ हार्ट हार्टचं बीटिंग रेस्पिरेटरी ऍक्टिव्हिटीज रेस्पिरेशन बघा काही काळ आपण थांबू शकतो तेही दुसऱ्या मेडुला कंट्रोल थांबून ठेवत नाही. मेडुला कंट्रोल इज कंट्रोलिंग दी मेडुला कंट्रोल सुद्धा थोडा वेळ कंट्रोल करता येतो कंट्रोल करता येतो बेस्ड ऑन द विल पॉवर पण जास्त काळ कंट्रोल करता येऊ शकत नाही म्हणून लगेचच आपल्याला श्वास घ्यावा लागतो रेस्पिरेशन थांबू शकत नाही थांबलो तर लगेच सगळे सगळ्या ऑर्गनला मेसेज देऊन इमर्जन्सी डिक्लेअर करून लगेचच श्वास घ्यायला लागला. कधी कधी लक्षात आलं असेल तुम्हाला काही लोक पाण्यामध्ये बुडतात आणि त्यांच्या फुफ्फुसामध्ये सगळं पाणी ऐकले गेले का श्वास घेताना पाणी आतमध्ये जातो दॅट्स इट अँड इट इज कंट्रोल बाय द मेडुला कंट्रोल. ते काय बघत नाही ही ऍक्टिव्हिटी करायची आहे म्हणजे करायची आहे एवढंच त्याला माहित असतो बाकी काही नाही ती ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने करायची एवढंच त्याला सांगितलं असतं विल पॉवर वरती अवलंबून नसते. इट इज नॉट प्रेझेंट डिपेंड ऑन द विल पॉवर इट इज इनव्हॉलंटरी तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावरती अवलंबून नाही पण जे काही आपल्या बॉडीला आवश्यक आहे व्हाइटल ऍक्टिव्हिटीज यू कॅन से लक्षात ठेवायचं. इथं सुद्धा काही आपल्याला व्हाइटल ऍक्टिव्हिटीज असलेल्या बघायला मिळतात व्हाइटल आणि नॉन व्हाइटल मध्ये डिवाइड करूया पण इथल्या मात्र सगळ्या काय असतात व्हाइटल ऍक्टिव्हिटीज असलेल्या बघायला मिळतात. कुठल्या व्हाइटल ऍक्टिव्हिटीज पहिला इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज दोन प्रकारांमध्ये आपण डिवाइड करू व्हाइटल 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 ऍक्टिव्हिटीज हार्ट बीटिंग रेस्पिरेशन आर द व्हाइटल ऍक्टिव्हिटीज. पेरिस्टाल्सिस म्हणजे पेरिस्टाल्सिस मुवमेंट ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक. डायजेस्टिव्ह ट्रॅकची जी मुवमेंट असते स्लो मुवमेंट असते कारण जे काही फूड मटेरियल आपण खाल्लेलं आहे ते हळूहळू हळूहळू खाली ढकललं पाहिजे स्पेशली इन द इंटेस्टाईन इट मस्ट गो अप अँड डाऊन मेनी टाइम्स. आपल्या इंटेस्टाईन मध्ये काय बऱ्याच वेळा त्याला वरत यावं लागतं आणि खाली जावं लागतं फूड मटेरियलला मग ते कसं येतं खाली जाताना नाही येऊ टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बट इफ इट हॅज टू कम अपवर्ड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स देन देर मस्ट बी सम फोर्स मोर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड टू द पार्ट. त्या पार्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा दुसरं काहीतरी जास्त फोर्स अप्लाय केलं पाहिजे मग काय दॅट प्रेशर इज द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन आणि त्या प्रकाराला काय म्हणतो आपण पेरिस्टाल्सिस म्हणून पेरिस्टाल्टिक ऍक्टिव्हिटी हा
इनो सॉरी वाइटल एक्टिविटी जर पेरिस्टाल्सिस बंद झालं व्हाट आर द वाइटल एक्टिविटीज दोज आर लाइफ थ्रेटनिंग एक्टिविटी इफ दे आर नॉट कंट्रोल्ड और दे लॉस्ट देयर कैन बी द थ्रेट टू द लाइफ लाइफ इसेन्शियल एक्टिविटीज आर द वाइटल एक्टिविटीज आपल्याला जगण्यासाठी ज्या एक्टिविटी लागतात त्यांना काय म्हणायचं वाइटल एक्टिविटी असतात हार्ट बीटिंग इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर द सर्वाइवल रेस्पिरेशन इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर द सर्वाइवल पेरिस्टाल्सिस व्हेरी इसेन्शियल फॉर द सर्वाइवल वॅसोमोटर ऍक्टिव्हिटीज वॅसोमोटर ऍक्टिव्हिटीज आपल्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्यांचं सुद्धा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होत असतं ऐकलं की ऐकलं असेल कुठंतरी सर्क्युलेशन मध्ये नाही तर ऐकूया आपण पुन्हा काय होतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होत ते सुद्धा वॅसोमोटर ऍक्टिव्हिटीज काय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याची ऍक्टिव्हिटी काय तर व्हायटल ऍक्टिव्हिटीज आपल्या ब्लडचं प्रेशर हे एकदम ऍक्युरेटली कंट्रोल केलेलं पाहिजे आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचा ब्लड वेसल चालू असतो वॅसोमोटर ऍक्टिव्हिटीज तो जर असो व्हायटल ऍक्टिव्हिटीज पण देयर आर सम नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज काही नॉन व्हायटल सुद्धा ऍक्टिव्हिटीज आपल्याला प्रेझेंट असतील नॉन व्हायटल दोज नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज आर ऑल्सो कंट्रोल्ड बाय दिस मिडल ऑर्गन नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज कॉफी स्नेझिंग यावी स्वॅलोईंग बरोबर खोकला लागलं काहीतरी घशामध्ये गेलं खोकला लागतो कंट्रोल करू शकता का थोडासा कंट्रोल करू शकतो पण ते आतून बारीक आलेलं असतं बाहेर फक्त काढत नाही पण आतनं खोकला लागलेला असतो त्याला काही करू शकतो दॅट इज अ गुड थिंग ऍक्च्युअली गुड थिंग बिकॉज व्हॉट एव्हर द फॉरेन पार्टिकल्स एंटर्स इन टू द रेस्पिरेटरी ट्रॅक दो ट्रॅक ऑर डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑर थ्रोट दोज आर थ्रोन आउट थ्रू द कफिंग कफिंग मधून ते बाहेर काढतात स्नीजिंग व्हॉट एव्हर द मटेरियल विच एंटर्स इन टू द नेझल ट्रॅक दॅट इज गिव्हन आउट विथ अ फोर्सफुल प्रेशर दॅट इज स्नीजिंग किंवा ऑक्सिजन कमी पडला आपण मोठी जांभळी देतो यावी बरोबर मोठा आव असून आपण आतमध्ये श्वास घेतो बिकॉज दॅट इज अ लाईफ बट इट इज नॉट इट इज एसेन्शियल फॉर द लाईफ बट इट इज नॉट बेअरली नेसेसरी फॉर द लाईफ जर आपण जर समजा जांभळी नाही दिली तर आपण मरणार आहे का असं काही होत फक्त जरा डल दिसली एवढाच वाट बाकी काय होणार म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या आता समजले मी नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज इफ दे आर नॉट देअर नथिंग मच विल हॅपन टू द बॉडी बट दे आर दीज आर ऑल्सो इसेन्शियल फॉर द बॉडी बरोबर किंवा स्वॅलोईंग आपण गिळलं नाही तर काय होईल का नाही घ्यावं ते आपल्यावरती अवलंबून इनवॉलंटरी आहे काहीतरी आपल्या समजा आपण काहीतरी आपल्या घशामध्ये गेलो तर आपण काही गिळतो काही बाहेर टाकतो बरोबर बघा काही एखाद्या घासामध्ये खडा आला तर आपण घास गिळतो का नाही गिळतो तो बाजूला काढतो ही सुद्धा सगळी ऍक्टिव्हिटी काय इनवॉलंटरी आहे लक्षात जर खडा जर लागला तर ते गिळलं जात नाही इनवॉलंटरी ऍक्टिव्हिटी बट दॅट इज अ नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटी लगेच आपण बाहेर काढतो लगेच आपण दाताखाली जर काही खडा आला तर लगेच आपण थांबतो चिविंग सुद्धा असतो तर अशा पद्धतीनं आपल्याला नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज स्वॅलोइंग असेल स्नीजिंग असेल कफिंग असेल किंवा यावींग असेल तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज काय नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटी दोन आरोग्य कंट्रोल पर्यंत बेडीला अवलंब देन यू विल अंडरस्टँड दॅट वाय दिस मेडिल अवलंबटा इज इम्पॉर्टंट अँड इफ मेडिल अवलंबटा गेट्स डॅमेज्ड व्हॉट विल हॅपन टू द लाईफ वाय देर इज इमिडिएट डेथ आफ्टर द डॅमेज ऑफ द मेडिल अवलंबटा कधी कधी ऍक्सिडेंटल केसेस बघितले असेल काही वरून अर्ध डोकं फुटलेलं असतं पण ते मरत नाही केसेस संपलंय काय पूर्ण स्कल काय झाली फुटलेली आहे ब्रेन सुद्धा थोडासा बाहेर आलेला पण तो मरत नाही जिवंत असतो नंतर पुन्हा ट्रीटमेंट देऊन त्याला जिवंत केलं जातं पण काही लोक असतात की कुठेही लागलेलं नसतं पण अचानक ते जातात काही नसतो रक्ताचा थेंब सुद्धा वाजू लागलेला नसतो तरी सुद्धा जातो का मिडल ऑफ द वॉटर इज डॅमेज मिडल ऑफ द वॉटर काय झालेला असतो डॅमेज झालेला असतो हा डॅमेज झाला की काय पहिलं रेस्पिरेशन थांबणार हार्ट बीटिंग थांबणार
हे दोन वाइटल ऍक्टिव्हिटीज थांबल्या की डेथ. क्लियर? तर अशा पद्धतीनं आपलं आहे हाइंड ब्रेनचे महत्वाचे दोन महत्वाचे तीन पार्ट आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो छोटा दिमाग कम्प्लिटली हाइंड ब्रेन हा असतो असं म्हणूया. स्पेशली त्याच्या स्पेसिफिकली मिडिल ऑर्गन आहे, पण हाइंड ब्रेन इज अ छोटा दिमाग. ठीक आहे, छोटा ब्रेन कुठला आहे? हाइंड ब्रेन आहे. म्हणून हाइंड ब्रेन हा इनवॉल्युंटरी ऍक्टिव्हिटी मध्ये इन्वॉल्व जास्त असलेला बघायला मिळतो. म्हणून सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आपल्याकडे होतात इनवॉल्युंटरीली होतात, कधी कधी त्या थोड्याशा लर्निंग प्रोसेस मध्ये येतात. काही लोकांना मला ते जमत नाही किंवा बऱ्याच लोकांना जमत नसतं. आपण हातवारे थोडे थोडे का होईना, आपण हातवारे करतो बोलता बरोबर, किंवा चालताना आपण हात करतो. काही लोक असे चालतात, आता मी काय नावं घेत नाही कोणाची, तुम्हाला माहिती असेल, लक्षात आलं असेल, हात अजिबात हलवत नाही. काही लोकांना हात हलवल्याशिवाय चालताच आहे. दॅट इज लर्निंग प्रोसेस, दॅट इज ऑल्सो कंट्रोल बाय दिस हाइंड ब्रेन. क्लिअर? सो दिस इज द हाइंड ब्रेन. सो ब्रेन हॅज अ थ्री डिफरंट रिजन्स ऑर पार्ट्स, दॅट इज अ फोर ब्रेन, मिडल ब्रेन अँड हाइंड ब्रेन. And those all different parts are involved in the variety of the activities, vigra prakarcha activities. Again, one point has I have left this medulla oblongata container cavity. Medulla oblongata madhe cavity aste, and that is called as a fourth ventricle. Medulla oblongata madhe g cavity aste. सिल्वियन कॅव्हिटी असं म्हटलं तरी चालेल, ऑर सिल्वियन इटर असं म्हटलं तरी चालेल. सो दॅट इज अ कनेक्शन. ऑल्सो इट हॅज अ पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस. पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस मेड्युला ऑब्लॉंगटामध्ये वरच्या बाजूला आपल्याला पोस्टीरियर कोरॉइड प्लेक्सस. कोरॉइड प्लेक्सस लक्षात ठेवायचं, कोरॉइड प्लेक्सस इज अ नेटवर्क ऑफ द ब्लड वेसल्स. कशाचं नेटवर्क असतं? ब्लड वेसल्सचं नेटवर्क असलेलं आपल्याला मिळतं, त्याला काय म्हणायचं? कोरॉइड प्लेक्सस असं म्हणायचं. कुठंही हा कोरॉइड प्लेक्सस हा शब्द काय आहे? फक्त ब्रेन मध्ये आहे असं नाही, सगळीकडे जिथं जिथं कोरॉइड प्लेक्सस हा शब्द येईल तिथं तिथं लक्षात ठेवायचं, इट इज अ नेटवर्क ऑफ द ब्लड वेसल. Network of the blood vessels, modified blood vessels. Network of the modified blood vessels. This choroid plexus is responsible for the secretion of a CSF. Cerebrospinal fluid. एक आय सिक्रीट करतं, cerebrospinal fluid secrete करतं. आता ह्या choroid plexus opens into the central canal. किंवा fourth ventricle. कुठे हे ओपन होणार आहे? समजा बघा. हा काय आहे? मेड्युला आहे, आणि त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे ती काय? सेंट्रल कॅनाल और फोर्थ वेंट्रिकल. लक्षात ठेवा, ही कॅव्हिटी मधली जी काय? फोर्थ वेंट्रिकल बरोबर. फोर्थ वेंट्रिकल किंवा त्याला मेटासील असं म्हटलं तरी चालेल. फोर्थ वेंट्रिकल आणि इथं काय? नेटवर्क ऑफ द ब्लड वेसल, दॅट इज अ कोरॉइड प्लेक्सस. Plexus, choroid plexus. Bravo. This choroid plexus opens into this fourth ventricle through the three different openings. म्हणजेच हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इथं तयार केलं जात आणि ते कुठं डिपॉझिट केलं जातं? तर फोर्थ वेंट्रिकल मध्ये डिपॉझिट केलं जातं.
फोर्थ वेंट्रिकल मध्ये डिपॉझिट होत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ओपनिंग स्थित असलेले बघायला मिळतात. क्लियर? वेगवेगळ्या प्रकारचे ओपनिंग असलेले आणि मग जे काही सेरेब्रल स्पाइनल फ्लूइड असेल ते तिथं आपल्याला डिपॉझिट केलेलं बघायला मिळेल. अगेन दिस फोर्थ वेंट्रिकल इज डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ द सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड. आता इथं हे फोर्थ वेंट्रिकल आहे आणि फोर्थ वेंट्रिकल कुठं? स्पायनल कॉर्ड मध्ये. खाली स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्डचं सेंट्रल कॅनल, सेंट्रल कॅनल कॅविटी प्रेझेंट इन द स्पायनल कॉर्ड इज द सेंट्रल कॅनल. बरोबर. आता ह्या सेंट्रल कॅनल मध्ये ओपन होत असताना तीन वेगळ्या प्रकारचे ओपनिंग असलेले बघायला मिळतात. किती? तीन ओपनिंग असलेले बघायला मिळतात. त्याच्यातले जे लॅटरल दोन ओपनिंग आहेत त्या लुष्का ओपनिंग असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? लुष्का, फोरामेन ऑफ लुष्का, फोरामेन ऑफ लुष्का, फोरामेन ऑफ लुष्का. दोन लॅटरल असतात आणि दुसरा आहे मेडियन फोरामेन. मेडियन मधला जो आहे त्याला काय म्हणायचं? मॅजेंडी, मॅजेंडी असं. ठीक आहे. लुष्का लॅटरल असतात तर लुष्का आणि मधला जो आहे तो काय? मॅजेंडी. तर अशा पद्धतीनं डायरेक्टली लिंक दे दिस फोर्थ वेंट्रिकल इज इन कॉन्टॅक्ट विथ ऑर डायरेक्टली इन कनेक्शन विथ द सेंट्रल कॅनल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोरॉइड प्लेक्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघा. अँटीरियर कोरॉइड प्लेक्स तुम्हाला याच्या अगोदर केलेलं असेल ते डायन सेंट्रल मध्ये असतं आणि पोस्टीरियर कोरॉइड प्लेक्स आपल्याला मिडिल ऑफ लोअर मध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळेल. क्लिअर? सो दीज आर द डिफरंट पार्ट ऑफ द ब्रेन. ब्रेनचे हे वेगवेगळे पार्ट असलेले बघायला. सो दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल आस्पेक्ट ऑफ द ब्रेन. ब्रेनचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल आस्पेक्ट वेगवेगळे असलेले बघायला मिळते. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द दिस सेंट्रल नर्वस सिस्टीम इज द स्पायनल. स्पायनल कॉर्ड दुसरा सगळ्यात महत्वाचा सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट. आपण याच्या अगोदर बघितलं होतं तीन वेगळ्या प्रकारच्या नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. त्याच्यातली सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे ती दोन पार्ट ने बनलेली आहे. एक आहे ब्रेन आणि दुसरा आहे स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. ब्रेनचं वेगवेगळे स्ट्रक्चर आपण बघितले. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड इज अ स्ट्रिंग लाइक स्ट्रक्चर. स्ट्रिंग लाइक नर्वस स्ट्रक्चर. स्ट्रक्चर स्ट्रिंग लाइक नर्वस स्ट्रक्चर और यू कैन से रोप लाइक. रोप लाइक दुसरा रोप सारखा स्ट्रक्चर असतो. इट इज प्रेझेंट इन विथ इन अ बोनी कव्हर. बोनी कव्हरिंग्स प्रेझेंट इन इन बोनी कव्हरिंग्स कॉल्ड एज अ व्हर्टिब्रल कॉर्ड. व्हर्टेब्रल कॉलम इज अ सेरीज ऑफ अ बोनस बोनी स्ट्रक्चर. सेरीज ऑफ अ बोनी स्ट्रक्चर कॉल्ड एज अ व्हर्टिब्री. व्हर्टिब्रीज नावाच्या बोनी स्ट्रक्चरची सेरीज असते त्याला काय म्हणायचं? व्हर्टेब्रल कॉलम असं म्हणायचं. ठीक आहे. पाठीचा मणका जो एक मणके अनेक मणके एकत्र जोडले जातात आणि एक मोठा सेरीज तयार केली जाते त्या सेरीजला काय म्हणायचं? मोठा कॉलम तयार केला जातो त्या कॉलमला काय म्हणायचं? व्हर्टिब्रल कॉलम असं म्हणायचं. त्याच्यामध्ये प्रेझेंट असत. दिस व्हर्टिब्रल कॉलम हॅज अ सेंट्रल कॅनल किंवा त्याला काय म्हणतो? इट इज प्रेझेंट इन द न्यूरल कॅनल. कुठं प्रेझेंट असते? न्यूरल कॅनल. न्यूरल कॅनल
इज अ पार्ट ऑफ द वर्टिब्री लक्षात ठेवा न्यूरल कॅनल हा कोणाचा पार्ट आहे वर्टिब्रीचा पार्ट आहे समजा मी फक्त मॉडेल स्ट्रक्चर काढतो वर्टिब्रीचा वेगळ्या स्ट्रक्चरच्या वर्टिब्री असतात अशी एक वर्टिब्री आहे बरोबर आणि त्याच्या मधला जो पार्ट आहे असा तो काय आहे न्यूरल कॅनल तो काय आहे न्यूरल इट इज अ न्यूरल कॅनल बरोबर इट इज अ स्पेस दॅट इज कॉल्ड एज अ न्यूरल कॅनल इट इज अ बोनी स्ट्रक्चर हे काय बोनी स्ट्रक्चर वेगळ्या प्रकारचे बोनी स्ट्रक्चर आपल्याला त्याचे शेप वेगळ्या प्रकारचे असलेले बघा मिळतात ते स्केलेटन मध्ये तुम्ही कदाचित बघितलं असेल किंवा पुढं असेल स्केलेटन मध्ये आपल्याला हे बोनी स्ट्रक्चर असलेलं बघा ठीक आहे एक वर्टिब्रे पण त्याचा जो सेंट्रल ओपनिंग असतं किंवा सेंट्रल कॅव्हिटी असते त्याला काय म्हणायचं न्यूरल कॅनल असतं सो दिस स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट विथ इन दिस न्यूरल कॅनल त्या न्यूरल कॅनल मध्ये हे प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं ही एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल द आउटर मोस्ट कव्हरिंग इज अ वर्टिब्रल कॉर्ड सगळ्यात बाहेरचं कव्हरिंग कुणाचं आहे वर्टिब्रल कॉर्ड इट ऑल्सो हॅज अ कव्हर ऑफ मेम्ब्रेन कव्हर ऑफ मेम्ब्रेन मेम्ब्रेन बरोबर मेम्ब्रेनचं कव्हर अँड दॅट मेम्ब्रेन कव्हर इज कॉल्ड एज अ मेनिंजेस मेनिंजेस त्यांना काय म्हणायचं मेनिंजेस असं आता एक कव्हर बघितलं बोनी कव्हर बघितलं वर्टिब्रल कॉलम आणि दुसरं मेम्ब्रेनस कव्हर आहे मेनिंजेस आहे बरोबर दोन प्रकारचे कव्हर स्पायनल कॉर्डला ब्रेनला सुद्धा दोन प्रकारचे कव्हर आहे बाहेरचा जो बोनी आहे त्याला स्कल असं म्हटलं किंवा क्रॅनियम असं म्हटलं काय म्हटलं क्रॅनियम आणि दुसरा काय मेनिंजेस सेम मेनिंजेस आर प्रेझेंट हियर असतो इथं सुद्धा सेम मेनिंजेस असतो बरोबर बाहेरचा आहे वर्टिब्रल कॉलम वर्टिब्री आर द बोनी कव्हर अँड मेनिंजेस मेनिंजेस काय असतील इथं सुद्धा तेच मेनिंजेस सगळ्यात बाहेरचा लेअर कुठला असतो मेनिंजेसचा ड्युरामॅटर इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ द मेनिंज मेनिंजचा आउटर मोस्ट लेअर म्हणजेच समजा एक लेअर जर बाजूला काढला आपण नाही का माहीत असावं अशा प्रकारचं तीन लेअरनं बनलेला पार्ट आपल्याला बघायला तीन लेअर सगळ्यात बाहेरचा असतो तो काय असतो ड्युरामॅट आणि आतमध्ये काय स्पायनल कॉर्ड आतमध्ये असतो बरोबर त्याच्या सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं ड्युरामॅट ड्युरामॅटरच्या आतमध्ये कुठला स्पेस असतो सबड्युरल स्पेस जसं आपण ब्रेनला बघितलं तसंच त्याच्यात काय बदल ठीक आहे सबड्युरल स्पेस कशाला फिल झालेला असतो सिरस फ्ल्युइड न फिलअप झालेला असतो काय असतं त्याच्यामध्ये सिरस फ्ल्युइड असत सिरस फ्ल्युइड न्यूट्रिशियस फ्ल्युइड एवढंच म्हणा सिरस दुसरा लेअर आपल्याला असलेला बघायला मिळतो कुठला असतो अरॅक्नॉइड मॅट आणि दुसरा आहे अरॅक्नॉइड मॅटरच्या आतमध्ये एक स्पेस असलेला बघायला मिळतो दॅट इज अ सब अरॅक्नॉइड स्पेस काय म्हणायचं त्याला सब अरॅक्नॉइड स्पेस विच इज फिल्ड विथ अ सेरेब्रोस्पायनल फ्ल्युइड इथं काय असतो सब अरॅक्नॉइड स्पेस बरोबर अँड फिल्ड विथ अ CSF आणि वरचा जो आहे SF म्हणून सिरस फ्ल्युइड वेगळं असत आणि सेरेब्रो स्पायनल फ्ल्युइड वेगळं असत ठीक आहे आणि त्या सगळ्यात आपला जो लेअर आहे थर्ड लेअर तो काय आहे पाय मॅटर किंवा पीआर मॅटर पाय मॅटर ठीक आहे दिस इज द पाय मॅटर असे तीन लेअर आपल्याला प्रेझेंट असलेले आहेत ना
दिस बायलैटरल इज डायरेक्टली इन कॉन्टैक्ट विथ द स्पाइनल कॉर्ड. स्पाइनल कॉर्ड च्या डायरेक्ट कॉन्टैक्ट मध्ये असलेला होता ना असा थिन लेअरचा मेम्ब्रेनचं कव्हरिंग असतो त्याला मेनिंजेस असं म्हणतात. ठीक आहे, एक असेल तर मेनिंजेस म्हणायचं, अनेक असतील तर मेनिंजेस म्हणायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला हा कव्हरिंग असलेला बघायला मिळतो प्रेझेंट इन द व्हर्टिब्रल कॉलम और व्हर्टिब्रल कॅनल. दॅट व्हर्टिब्रल कॅनल इज द न्यूरल कॅनल बिकॉज इट कंटेन्स अ स्पाइनल कॉर्ड, देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ न्यूरल कॅनल. क्लियर? सो दिस स्पाइनल कॉर्ड इज अ रोप लाइक और स्ट्रिंग लाइक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द व्हर्टिब्रल कॉलम इन द न्यूरल कॅनल. क्लियर? बघा मॉर्फोलॉजिकली दिस स्पाइनल कॉर्ड हॅज अ डिफरंट पार्ट्स. मॉर्फोलॉजिकल पार्ट्स या स्पाइनल कॉर्डची वेगळी असलेली होता ना. मॉर्फोलॉजिकली स्पाइनल कॉर्ड इज लुकिंग अ इलॉन्गेटेड स्ट्रक्चर. मी आता फक्त वेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट करतो. वरचा जो पार्ट आहे कोनिकल पार्ट आहे तो मेड्युला ऑब्लॉन्ग आहे. मी त्याला एमओ असं म्हणतो, मेड्युला ऑब्लॉन्ग. आणि त्याच्यानंतर हा जो आपल्याला पार्ट असलेला बघायला मिळतो तो काय आहे, मॉर्फोलॉजिकल पार्ट्स वगैरे दिसले मुद्दा म्हणून येतं असं काय नसतं. पण थोडासा पार्ट मी वेगळ्या पद्धतीने काढतोय. तर हे जे पार्ट आपल्याला मॉर्फोलॉजिकल आस्पेक्ट आपल्याला स्पायनल कॉर्डचे बघायला मिळतील ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने असेल. हा काय इलॉन्गेटेड सिलिंड्रिकल मॉर्फोलॉजिकली इलॉन्गेटेड आहे बरोबर. दुसरा काय आहे सिलिंड्रिकल आहे, सिलिंड्रिकल आहे, इलॉन्गेटेड आहे सिलिंड्रिकल. इलॉन्गेटेड जर बघितला किती लांब आहे 42 to 45 सेंटीमीटर. साधारणतः किती असतो लांबी, किती असते त्याची 42 to 45 सेंटीमीटर एवढी एवढा लांब असतो. दुसरा थिक किती असतो, थिक हा जर थिकनेस बघितला तर 2 to 2.5 सेंटीमीटर थिक असलेला. थिकनेस किती आहे किंवा डायमीटर किती आहे त्याचा, थिकनेस म्हणा डायमीटर आपल्याला, कारण तो जरासा डॉर्सो वेंट्रली फ्रॅटर्ड असतो म्हणून तर आपण डायमीटर असं म्हणणं जर चुकीलं. पण थिक जर बघितला तर किती असतो 2 to 2.5 सेंटीमीटर थिक असलेला. इट हॅज अ टू स्वेलिंग्स. किती स्वेलिंग्स आहे, दोन स्वेलिंग्स आहे. कुठं कुठं, ह्या दोन स्वेलिंग्स एक असते सर्वाइकल रिजन मध्ये सर्वाइकल आणि दुसरी असते लुंबार रिजन मध्ये. लुंबार रिजन कुठं कुठं स्वेलिंग्स असतात, दोन ठिकाणी असतात. एक आहे सर्वाइकल रिजन मध्ये म्हणजे मान ज्या ठिकाणी असते मानेच्या जवळ जो रिजन आहे, मानेच्या मध्ये जो रिजन आहे तो थिक असतो, स्वेल झालेला असतो, जरासा स्वेल झालेला असतो. आणि दुसरा लुंबार कमरेच्या बाजूला, कमरेच्या मध्ये जो बाक आहे त्या बाकाच्या मध्ये काय असतो लुंबार रिजन असतो, त्या लुंबार रिजन मध्ये एक थिकनेस असतो, दोन ठिकाणी थिक असतो बरोबर. असे दोन थिकनेस आपल्याला बघायला मिळतो. अँड इट फॉर्म्स अ कोनिकल रिजन. बघा इथे मी आता इथे तुम्हाला सर्वाइकल आणि लुंबार पार्टच करून. ठीक आहे, त्याच्यानंतर शेवटचा कोनिकल पार्ट असलेला बघायला मिळतो. कोनिकल पार्ट जो आहे त्याला काय म्हणायचं, कोनस मेड्युलॅरिस असं म्हणायचं. कोनस मेड्युलॅरिस, कोनस मेड्युलॅरिस इज अ कोनिकल एंड ऑफ द स्पायनल कॉर्ड. कोनिकल एंड ऑफ द स्पायनल कॉर्ड पोस्टिरियर साईडला कोनिकल एंड असलेलं बघायला मिळतं. कोनिकल म्हणून मी इथं जरा थोडस वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं, म्हणून त्याला म्हणायचं कोनस मेड्युलॅरिस असं म्हणायचं. बट इट
टैपर्स वेरी स्टीपली और वेरी स्टीपली स्टीपली टैपरिंग एंड इट फॉर्म्स अ वेरी थिन थ्रेड एकदम फिलामेंटस थ्रेड अपने इधर तैयार बढ़ाई कशाचर कोनस मेडुलारिस एंड दैट इज कॉल्ड एज अ फाइलम टर्मिनली टर्मिनल एंड काय असतं फाइलम किंवा फिलम टर्मिनली इट एंड्स और इट टर्मिनेट्स इनटू द थिन थ्रेड लाइक स्ट्रक्चर और स्मॉल फाइलम और फ्लैजेला लाइक स्ट्रक्चर दैट इज कॉल्ड एज अ फाइलम टर्मिनली तर आता म्हणायचं फाइनल टर्मिनल असे चार वेगळ्या प्रकारची नावं तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची एक आहे सर्वाइकल स्वेलिंग दुसरा आहे लुंबार स्वेलिंग आणि तिसरं कोनस मेडुलारिस इज अ कोनिकल स्ट्रक्चर अँड थ्रेड लाइक स्ट्रक्चर प्रेझेंट ऍट द एंड दॅट इज द फायलम टर्मिनल ठीक आहे आता दुसरं काही ठिकाणी जवळजवळ आपण जर बघितलं दिस स्पायनल कॉर्ड गिव्ह राईज टू द डिफरंट टाइप्स ऑफ नर्व्स वेगवेगळ्या प्रकारच्या नर्व्स याच्या स्पायनल नर्व्स तयार इट हॅज कंटेन्स स्पायनल नर्व्स वेगळ्या प्रकारच्या स्पायनल नर्व्स याच्यामध्ये बरोबर कुठल्या स्पायनल नर्व्स आहेत वेगळ्या प्रकारच्या सर्वायकल रिजन मध्ये असतील तर सर्वायकल स्पायनल नर्व्स आहे लुंबार रिजन मध्ये असतील तर लुंबार स्पायनल नर्व्स आहे अबाउट 31 पेयर्स ऑफ स्पायनल नर्व्स आर प्रेझेंट किती 31 पेयर्स ऑफ द स्पायनल नर्व्स आर अराइजिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड पासून 31 नर्व्सचे पेयर तयार झालेली बघायला मिळतो बाजू कसे त्या रिजन मध्ये असतील बघा अशा ते 31 काढत नाही मोजून काढत नाही ओके बट लार्ज नंबर आर अराइजिंग फ्रॉम द सर्वाइकल रिजन अँड द लुंबार रिजन जास्तीत जास्त कुठल्या रिजन मधून तयार होतात जास्त डेन्सिटी नर्वची कुठे असते लुंबार रिजन मध्ये आणि सर्वाइकल रिजन मध्ये आपण स्पायनल नर्व्स जे आहेत त्यामध्ये आपण बघूया कुठल्या कुठल्या असतात आता काही मी सांगत नाही हा मॉर्फोलॉजिकल पार्ट म्हणून मी त्याच्यावर सांगत नाही हा सेंट्रल नर्व्हस सिस्टमचा पार्ट बघतोय म्हणून आपण नर्व्स कुठल्या आहेत त्या बघायच्या पण कुठं सगळ्यात जास्त असतात सर्वाइकल रिजन लुंबार रिजन बट देअर इज ऑल्सो लार्ज नंबर ऑफ नर्व्स अराइजिंग फ्रॉम द एंड ऑफ द ऑर फ्रॉम द कोनस मेडुलॅरिस पासून सुद्धा जास्तीत जास्त नर्व्स अराइज झालेल्या बघायला मिळतात कशा अराइज होतात बघा अशा ओके अशा कोनस मेडुलॅरिस एक आहेच सॉरी फायलम टर्मिनली एक आहेच ती सेंट्रल असते त्याच्या बाजूला अशा नर्व्स बाजूला तयार झालेल्या बघायला आणि इट लुक्स लाईक अ व्हेरी स्पेशल स्ट्रक्चर लाईक अ हॉर्स टेल स्ट्रक्चर ते कसारखं दिसत हॉर्स टेल सारखं स्ट्रक्चर कुणाचं घोड्याचं शेपूट असल्यासारखं आणि म्हणून त्याला काय म्हणायचं क्वाडा इक्विना असं म्हणायचं काय म्हणायचं क्वाडा इक्विना काय घोडा इक्वस घोड्याचं साईड इक्विना म्हणून त्याला इक्विना कॉडा कॉडल रिजन शेपटी करता भाग कॉडा म्हणजे काय शेपूट कॉडा म्हणजे काय शेपूट कोणाचं शेपूट घोड्याचं इक्वा इक्विनस इक्विना बरोबर अशा पद्धतीने तर अशा प्रकारचा कॉडा इक्विना सुद्धा पाय आपल्याला स्पायनल कॉर्ड मध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला ह्या स्पायनल कॉर्डच्या मॉर्फोलॉजी मध्ये असलेले बघायला मिळतो ओके सो वी ऑल्सो हॅव टू थिंक ऑफ द टीएस ऑफ द स्पायनल कॉर्ड थिंक इन द नेक्स्ट लेक्चर आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया की त्याचं टीएस कसा दिसतो आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट कुठले असतात लक्षात ठेवायचं की मॉर्फोलॉजिकल पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड ठीक आहे